جمعیت العلماء 1951 سے مسلمانوں کے تعلق سے ہی نہیں بلکہ پورے ہی دیش واسیوں کے لیے حق کی لڑائی لڑتی ہے اور جہاں پر بھی خدمت خلق کی ضرورت ہوتی ہے جمعیت العلماء اس میں بڑھ چڑھ کر حصہ لیتی ہے. اسی طرح جمعیت العلماء آرکشن کے تعلق سے شروع سے ہی محنت کر رہی ہے. اسی بنیاد پر تامل ناڈو اور آندھرا پردیش تلنگانہ یہاں پر مسلمانوں کو ریزرویشن دیا گیا لیکن ہمارے ہی علاقے میں مہاراشٹر کے اندر یہاں پر جمعیت العلماء کی محنت سے اور ان کی محنت رنگ لانے کی وجہ سے جمعیت العلماء کی محنت کے تحت مسلم ریزرویشن دیا گیا تھا لیکن ممبئی ہائی کورٹ کی وجہ سے روکنے کی وجہ سے مراٹھا ریزرویشن جو دیا جا رہا ہے تو ہماری یہ مانگ ہے کہ ان کو نظر انداز نہ کیا جائے اور ان کے ساتھ ساتھ ہمیں بھی اپنا حق دیا جائے. हाँ सामी जमियत उलेमा हिंदच्या वतीने मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना दिलेले आहे की त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ते लवकरात लवकर सादर करावं कारण की सुप्रीम कोर्टानं मुसलमानाबद्दल जे आरक्षण आहे ते मान्य केलेलं आहे पण काही लोकांच्या हां विरोधामुळे ते रडखडात आले आहे. आज मुसलमानाची कंडिशन अशी झाली शैक्षणिक आणि राजकीय कंडिशन अशी झाली आहे की फारच बिकट परिस्थितीमध्ये आहे ते आणि पुढे चालून असंच राहिलं तर लयच बिकट परिस्थिती होईल. त्याच्यामुळे मुख्य पर्वात आणण्यासाठी मुसलमानांना 5% आरक्षण देणं फारच गरजेचं आहे. मुसलमानों का हक जो है 5% रिजर्वेशन दिया जाना चाहिए क्योंकि सबसे बदतर हालात अगर से आज किसी के दिए होंगे तो वो मुसलमान के हैं. इसके ऊपर गवर्नमेंट ऑफ इंडिया के और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की तरफ से विविध प्रकार से कमेटी ने अहवाल सादर पेश किया है जिसके अंदर इस बात का इजहार किया गया है. चाहे वो सच्चर कमीशन रिपोर्ट हो महमूदुर रहमान कमीशन रिपोर्ट हो उन्होंने इस बात का इजहार किया है कि मुसलमानों को 5% रिजर्वेशन दिया जाए और हमारे साथ साथ हमारा ये मुतालबा है कि मराठों को भी 16% दिया जाए हमको 5% दिया जाए. जिस तरह से विशेष अधिवेशन बुलाया जा रहा है हम इसका इस्तकबाल करते हैं गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का लेकिन उस विशेष अधिवेशन में मुसलमानों का भी मुद्दा रखा जाए मुसलमानों के साथ भी इंसाफ किया जाए. अब मुसलमानों के बगैर इस देश और ये महाराष्ट्र डेवलप नहीं हो सकता. अगर इसे डेवलप करना है तो सबसे पहले यहाँ की जनता को डेवलप करना चाहिए. सबसे बदतर हालात दलितों से बदतर हालात आज मुसलमान के हैं. ये हर समाज में पीछे है चाहे शैक्षणिक हो सामाजिक हो या आर्थिक परिस्थिति हो. रिक्वेस्ट है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र से कि मुसलमानों को 5% रिजर्वेशन दिया जाए भले इस बात के कि हमको ना रोडों पे आना पड़े ना हमको किसी के खिलाफ बात करना पड़े. हमारा मोर्चे हमने इससे पहले भी अमन मोर्चे काढ़े हुए हैं एक अच्छे तरीके से मोर्चे काढ़े हुए हैं और अब हमारे पर ऐसी बारी ना आए जो मराठों के ऊपर आई. मराठा अपने हकों के लिए रोड पर आया है. मुसलमानों ने हमेशा उनको साथ दिया है और हमको भी मराठा साथ दे हमको